मित्रांनो, आपण एक्सप्लोर करतोय हिस्टॉरिक आणि वंडरफुल असा जर्मनी. आपल्या आजच्या एपिसोड मध्ये आपण पिंजून काढूया जर्मनी मधलं आणखी एक टुमदार शहर अर्थात कलोन. पश्चिम युरोपातील स्वित्झर्लंडच्या ऍल्प्स पर्वत रांगेमधून उगम पावणारी एक प्रमुख नदी म्हणजेच राइन रिव्हर. चला तर मग जाणून घेऊया युरोपातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या नदीविषयी. पश्चिम युरोपातील स्वित्झर्लंडच्या ऍल्प्स पर्वत रांगेमध्ये उगम पावणारी ही एक प्रमुख नदी आहे. सरासरी प्रवाह असलेली ही नदी युरोपातील सर्वात मोठ्या व सर्वात महत्त्वाच्या नद्यांपैकी एक आहे. राइन नदीचे खोरे राइन जर्मनीतील असा त्या नदीचा अर्थ आहे. मध्ययुगीन काळात ही नदी पवित्र रोमन साम्राज्याची उत्तर आणि पूर्व सीमारेषा होती. त्यामुळे या नदीवर सतत नदीच्या काठावर रोमन सैनिक आणि जर्मन टोळ्या यांच्यात सतत खटके उडत होते. दक्षिण युरोपाला उत्तर युरोपशी जोडणारा हा एक महत्त्वाचा जलमार्ग आहे. समुद्र पर्यटन हे इथलं खास आकर्षण ठरत. जगातील सर्वात सुंदर गॉथिक इमारत म्हणजेच कलोन कॅथेड्रल, याला कलोन डोम असंही म्हणतात. चला तर मग जाणून घेऊया जगातील तिसऱ्या क्रमांकाचे कॅथेड्रल असलेले या कलोन कॅथेड्रल बद्दल. जगातील तिसऱ्या क्रमांकाचे कॅथेड्रल असलेले हे कलोन कॅथेड्रल 1248 मध्ये बांधायला घेतले, पण 14व्या शतकात काही कारणास्तव बांधकाम बंद पडले. हे कॅथेड्रल बांधण्यासाठी तब्बल 6 शतकांचा कालावधी लागला. साधारण 1880 मध्ये पूर्ण झाले. 474 फूट उंच कलोन कॅथेड्रलची इमारत आणि त्याला लाभलेली ऐतिहासिक मूल्य आणि नेत्रदीपक आर्किटेक्चरमुळे या कॅथेड्रलला लाखो टुरिस्ट भेट देतात. रोमन कलेचा प्रभाव असणाऱ्या या कॅथेड्रलच्या टॉवरवर आधांतरी एक क्रॉस बसवण्यात आलेला आहे. राइन नदीच्या काठावरून ही दिसावे असे हे कलोन कॅथेड्रल आहे. 1996 मध्ये युनेस्कोने कलोन कॅथेड्रलला वर्ल्ड हेरिटेज साइटचा दर्जा लाभलाय. कलोन कॅथेड्रल प्रशस्त वास्तू आहे. तिथल्या रंगीत काचांवर काढलेली गोष्टीरूपी चित्रे खूप आकर्षक आहेत. तसेच मध्यभागी उभारलेले दगडी आधारस्तंभ आणि त्यावर कोरलेली शिल्प वाखणण्याजोगी आहेत. या कॅथेड्रल मधील राक्षस कॅथेड्रल निशुल्क असून ट्रेजरी चेंबरला काही प्रमाणात सेवा शुल्क भरावा लागतो. ट्रेजरी चेंबर मध्ये 3 पवित्र किंग्सचे अवशेष जपण्यात आले. तसेच टॉवर मधील यशूची मूर्ती ही विशेष उल्लेखनीय आहे.
कलोन कॅथेड्रल मध्ये रविवारच्या प्रार्थनेसाठी आम्ही हजेरी लावली. हा आध्यात्मिक अनुभव शब्दात मांडता येणार नाही. इट वॉज ट्रूली अ डिवाईन एक्सपिरियन्स. सुंदर आणि पीसफुल असं कॅथेड्रल बघून झाल्यानंतर आता आपण बघूया होहेनझॉलर ब्रिज, म्हणजेच कलोन ब्रिज. राइन रिव्हरवर हा ब्रिज बांधला गेला आहे. चला बघूया. कलोन मधल्या होहेनझॉलर ब्रिज हा कलोन ब्रिज नावाने पॉप्युलर आहे. हा ब्रिज राइन नदीवर बांधण्यात आलेला आहे. 6,885 मीटर एवढी त्याची लांबी असून हा ब्रिज रोड आणि रेल्वे दोघांनाही सर्व्ह करतो. असा हा भव्य कलोन ब्रिज 1907 साली बांधण्यात आला. त्यासाठी जुना कॅथेड्रल ब्रिज पाडण्यात आला. कैझर विलियम द सेकंड यांच्या हस्ते कलोन ब्रिजचे 1911 साली उद्घाटन करण्यात आले आणि हा ब्रिज सगळ्यांसाठी ओपन करण्यात आला. या ब्रिजवर आज दिवसाला तब्बल 1200 हून अधिक गाड्या ये जा करतात. रेल्वे पूल आणि रस्ता पूल हे दोन्ही पूल एकत्र करून कलोन ब्रिज तयार करण्यात आलेला आहे. कलोन ब्रिज आणखी एका गोष्टीसाठी जगभर पॉप्युलर आहे, ते म्हणजे लव्ह लॉक्स. जगभरातील प्रेमी प्रेमिका इथे येऊन लॉक्स टाय करून जातात. कलोन ब्रिजच्या या रेलिंगला लॉक लावून चावी नदीत फेकली की आपलं प्रेम आपल्यापाशी कुलूप बंद राहतं, आपलं प्रेम टिकून राहतं अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. म्हणून इथे तुम्हाला अनेक लव्ह लॉक्स लावलेले दिसतात. याला म्हणतात लव्ह लॉक्स. लव्ह लॉक्स म्हणजे काय? तुमचं प्रेम जर खरं असेल, तुमचं प्रेम जर घट्ट असेल, तुमचं प्रेम जर सुंदर असेल, तर इथे या आणि तुमच्या प्रेमाला लॉक लावा. अशी अनेक कुलूप तुम्हाला इथे दिसतील. अनेक प्रेम कहाण्या इथे लॉक केलेल्या आहेत. कलोन शहरातलं इमहॉफ कोकोला डेल म्युझियम म्हणजेच इमहॉफ चॉकलेट म्युझियम. चॉकलेट जगभरातलं चॉकलेट लवर्सची पंढरी. हाफ चॉकलेट म्युझियम म्हणजे डिवाईन अडिक्शन आहे. तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं ना, मी तर या चॉकलेट्सवर ताव मारणार आहे. आय कांट रेझिस्ट. ही आहे चॉकलेटची खरी दुनिया. इथे येऊन मी खरोखरीच एक लहान मुलगा झालो. आय एम जस्ट लव्हिंग इट.